नागरदेवळे नगर परिषदेसाठी आपण मंजुरी दिली होती. आता नागरदेवळे ग्रामपंचायत राहणार की नगर परिषद राहणार, नेमकं काय नाही आता ते शासनाने ठरवावं ना. लोकांच्या गरजा काय आहेत, शासन फक्त राजकारण करण्याकरता बसलंय का लोकांच्या गरजा सोडवण्याकरता बसलंय, हे भाजप शिंदे सरकार जे आहे हे नेमकं फक्त राजकारणाचे कुटील डाव करण्याकरता आपला वेळ घालवत आहेत. आम्ही लोकांची गरज ओळखून नगरपालिका स्थापन करायचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला की बाबा रे कचराचं तिथं काय परिस्थिती आहे. ग्रामपंचायतपेक्षा नगरपालिका चांगला न्याय देऊ शकते, नगर विकास विभाग चांगले पैसे देऊ शकतात हे ओळखून आम्ही काय राजकारण केलं नाही ना. सर्वसामान्य माणसाच्या गरजा ओळखून आम्ही त्या ठिकाणी नगरपालिका आणली. हे मात्र आता शासन बदललं काय, कारण काय दिलं, फक्त इष्ट वाटते शासनाला म्हणून बदलली. अरे इष्ट वाटते म्हणजे काय, कारण काय, फक्त यांचं राजकारण चित्रवण्याकरता. सर्वसामान्य जनतेला हे माहिती आहे आम्ही नवीन पाणी योजना त्या ठिकाणी नगर विकास विभागाकडून आणली असती, कचरा डेपोसाठी जागा आम्ही लगेच बघितली होती, त्या जागेचा प्रस्ताव कलेक्टरांकडे गेला होता. आम्ही त्या ठिकाणी राजकारण कधी केलं नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत गरजा सोडवण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करत होतो. पण यांचं शासन मात्र हे काम सगळ्या स्थगित्या देत आहेत आणि फक्त राजकारण करण्याकरता त्या माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचं राजकारण शिजवण्याकरता ही रद्द केली. आता मी ऐकतो आहे त्या ग्रामपंचायती परत 2-3 तुकडे करायचे, लोकांना ते निरोप पाठवत आहेत, काय 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 हे सगळं म्हणजे ह्या भाजपच्या लोकांची विशेषतः नगर तालुक्यातलं जे राजकारण आहे ते अत्यंत खालच्या पातळीवरचं चालू आहे. आम्ही माझ्या मतदारसंघातल्या 2-3 बाबी प्रकर्षानं मांडल्या. एक तर बऱ्याचदा पाणी पुरवठा योजनेचं कनेक्शन वीज बिल भरलं गेलं नाही म्हणून कापलं जातं. आणि म्हणून माझ्या मतदारसंघात ज्या 2-3 मोठ्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहेत, पुरणवाडी 19 गाव, राहुरीतली आहे मिरी 30 गाव, बुरानगर, याच्यामध्ये अपारंपरिक ऊर्जेचा जो काही निधी जिल्हा नियोजन समितीमधून खर्च होतो, तर एका ठिकाणी कुठेतरी प्रायोगिक तत्वावरती सोलर ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण 2.5 कोटी रुपये खर्च येईल. सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प या पाणी योजनेसाठी प्रायोगिक तत्वावरती एखादा राबवावा की जेणेकरून ह्या ग्रामीण भागातल्या पाणी योजना सतत काही ना काही अडचणी येते, वीज बिलाचं भरणं होत नाही, म्हणून तो मोठी मागणी ही मी त्या ठिकाणी केलेली आहे. राहुरी पोलीस स्टेशन एवढा मोठा तालुका आणि एकच पोलीस स्टेशन आहे आणि म्हणून 2 पोलीस स्टेशनाची निर्मिती राहुरी तालुक्यामध्ये व्हावी हा देखील विषय मी मांडलेला आहे. आणि असे मतदारसंघातलेच नाहीत तर खरं मोठा एक विषय मला असं जाणवला, आम्हाला एक प्रेझेंटेशन दिलं, नवीन नॅशनल हायवे प्रस्तावित आहे पुण्यावरनं औरंगाबाद बीड, तर त्याला मात्र मी कडाडून त्या ठिकाणी विरोध केलेला आहे. ऑलरेडी एक रस्ता असताना त्याच्यात तुम्ही समांतर दुसरा रस्ता करताय, शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत आणि सध्या जो सुरत हैदराबाद हायवेला शेतकऱ्यांचा विरोध आहे कारण की पुरेशा प्रमाणामध्ये पैसे मिळत नाही आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन आहे त्या रस्त्याला समांतर रस्ता तुम्ही करताय, त्याच्यावरतीच काहीतरी एलिव्हेटेड रस्ता करा हे करा असे ऑप्शन असताना हे जे काही त्या ठिकाणी पैसे खर्च करण्याचं मी विचारलं की किती जमीन संपादनाला जवळपास 6,500 कोटी रुपये खर्च आहेत. द्या ना आमच्या ग्रामीण भागातले रस्ते तुम्ही जर बघितले गावावाड्या वस्त्यावरचे तिथं द्या ना, हे असे प्रकल्प तुम्ही राबवताय, त्या बुलेट ट्रेनला 6,000 कोटी देत आहे. आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला सध्या डेअरीमध्ये दूध घालायचं असेल किटलीहून तरी आज जाता येत नाही, असे मी या ठिकाणी त्या एक्सप्रेस हायवेला कडाडून विरोध देखील केलेला आहे. सर आपल्या मतदारसंघामध्ये अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी काही नियोजन पंचनामे त्या ठिकाणी चालू आहेत. पंचनामे माझंही स्वतःचं सगळीकडे देखरेख चालू आहे की व्यवस्थित सगळ्या गावात पंचनामे होत आहेत का. आता पंचनामे चालू आहेत, बघू शासना दरबार एकदा गेले की तिथेही पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध. खूप खूप धन्यवाद सर. अहमदनगर जिल्हा भाजपचे कार्यकर्ते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत असल्याची टीका माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे साहेबांनी केली आहे.